सीएनजी फुल करून घेऊ या रिक्षामध्ये. सीएनजी स्टेशन. हाय फ्रेंड, फुल करणे काय? सीएनजी स्टेशन 220. बस झाला फुल, फुल झाला आहे सीएनजी. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MH05 ऑटो ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये किती अर्निंग होणार आहे ते बघायचं. तर मंडळी, आज वार गुरुवार, तारीख आहे 28 मार्च. तर सर्व काय आपले ओला आणि उबेर वर अवलंबून आहे मित्रांनो, कारण यांची साथ आहे ओला आणि उबेरची. मी आज जरा लवकरच आलोय, 7:15 वाजत आहेत. तर सकाळी लवकर आल्यामुळे सुरुवात चांगली होते, त्यासाठी आज लवकर आलोय. आणि मग आता बघूयात भाडं वगैरे कुठलं भेटेल आपल्याला. सध्या तर काय कुठली बुकिंग पडत नाहीये. सीएनजी फुल केलाय आपण रिक्षामध्ये. तर डोंबिवलीचं भाडं वाजत आहे, बघूया भेटतो की नाही. नाही भेटला. असं होतं मित्रांनो, किती पण क्लिक केलं तर भाडा जो आहे तो जायचा तर जातोच. तर मित्रांनो, मीटर याच्यासाठी टाकतो मी, कारण की मला समजतं की दिवसभर माझी गाडी किती किलोमीटर चालली आहे. तर मंडळी, ओलाला मी बुकिंग घेतली आहे पनवेलची आणि पिकअप लोकेशनला पोहोचलो पण आहे. आजच्या दिवसाची पहिली बुकिंग पनवेल, जाऊया आता पनवेलला. तर मंडळी, मी पोहोचलो आहे कळंबोली सर्कलच्या इथे. भाडं ड्रॉप केलं आहे, ट्रिप इंड केली आहे, ऑनलाईन पेमेंट झालं आहे. बघूयात किती रुपये. 331 रुपयाची पहिली बुकिंग झाली आहे आपली. इकडनं भाडं भेटणं खूप महत्वाचं आहे. 8 वाजले आहे. तर मंडळी, मी सध्या आहे डोंबिवली स्टेशनला आणि आता वाजले आहेत 10. इथे बघू शकता 10 वाजले आहेत आणि ओलावरती 450 रुपये झाले आहेत. तर कळंबोलीवरून मला ओलाला बुकिंग भेटली तळोजा मॅडेजी. तर वरती तर दाखवलं होतं हार घर, पण नंतर ओटीपी टाकल्यानंतर समजलं ते बुकिंग इकडेच आहे. तर कधी कधी असं होतं ओलाला, जेव्हा बुकिंग पडते आणि मग तेव्हा आपण ऍक्सेप्ट करायच्या वेळेस दाखवतं वेगळंच आणि मग ते निघतं भाडं वेगळंच. असं होतं कधी कधी, त्याचं माझ्यासोबत झालं. मला वाटलं खारघरचं बुकिंग आहे, कारण खारघरमधून भाडं मला कुठला तरी दुरुस्त भाडं भेटला असता. पण ते निघाला. तर सध्या वाजत आहे भिवंडी भोर साईधारा आणि साईधारा कॉम्प्लेक्स गिरगाव भिवंडी. खूप दूर नाशिक हायवे, तिकडनं जर काय भाडं भेटणार नाही आपल्याला मंडळी, त्यामुळे हे भाडं ऍक्सेप्ट करून काय मतलब नाहीये. ओटीपी टाकल्यानंतर समजलं डॉ फेल झालाय. मग काय रडत पडत, तसंच ते भाडं घेऊन आलो तिकडे या मायदेशी म्हणजे तळोजा. आणि मग तिथून सरळ एकच ऑप्शन उरला होता, तिथे तर काय भाडे वाजत नव्हते. मग तिथून मी डायरेक्ट लेक्सवरला आलो, तिथून सरळ MT आलो. एकदम पॅसेंजर वगैरे काय भेटले नाही. MT आलो लेक्चरमध्ये आणि मग लेक्चरमध्ये आल्यानंतर मला तिकडनं डोंबिवलीची बुकिंग दिली आपल्या उबेरने. हे बघा, 165 रुपयाची जी बुकिंग झाली. आणि मग आता इथे डोंबिवली स्टेशन घेऊन बसलो आहे मी. तर आता तुम्ही इथे बघू शकता इथे काय आता बुकिंग वाजत नाहीये, कुठली बुकिंग पडत नाही. आता बघूया तिथून कुठली बुकिंग भेटेल आपल्याला, कारण आता वाजले आहेत 10 तर वाजून गेले आहेत. तर मंडळी, आपल्याला जिकडचं भाडं पाहिजे तिकडचं भेटल्यावर एवढी खुशी होते ना, जाम खुशी होते. तसंच मला पण तिथला पाहिजे होते भाडा, तिथला भेटला आणि मी तो भाडा घेऊन आलोय. तर मला पाहिजे होता पल्लवाचा भाडा आणि तो पल्लवाचा भाडा मला भेटला आणि मी तो घेऊन आलोय. तर बघू शकता तुम्ही, हे बघा 175 रुपयाची बुकिंग झाली आणि सध्या आहे मी पल्लवामध्ये. मंडळी, वाजत आहेत 2:30 आणि मी आता आलेलो आहे पलावामध्ये आणि मी जस्ट ओला उबेरला बुकिंग पण घेतली आहे. लेफ्ट साईड ए विंग वरून डोंबिवली स्टेशनची बुकिंग आहे आणि पोहोचलो पण आहे पिकअप लोकेशनला. मगाशी तर गेलो होतो पलावातून कल्याण कोर्टचं भाडा घेऊन गेलो, तिकडे गेलो. नंतर तिकडनं परत टाटा पॉवरचं 100 रुपयाचं उबेरची बुकिंग घेऊन परत पण आलो आणि तसंच घरी गेलो आणि घरी जेवण वगैरे केलं आणि आता परत आलो आहे लेकशोर पलावा येथे. आणि मग इथून आता ही बुकिंग घेतली आहे. आता येथील कस्टमर आलो, OTP टाकायचा आणि जायचं डोंबिवली स्टेशनला. पोचलो आहे स्टेशनला मंडळी, हे बघा स्टेशन. ट्रिप इंड, ऑनलाईन पेमेंट झालं, पेमेंट ऑनलाईन.
बघूया आता इथून कुठला भाडा बुकिंग ट्रीप भेटेल। तर मंडळी मी पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला, भाडा पण सोडला आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या चारही रिक्षा। बघा ही एक, दोन, तीन, चार, चार रिक्षा आपल्या एका जागेवर असे उभा भाड्याची वाट बघतो आता आम्ही सर्वजण। फायनली मित्रांनो उबेरला भाडा भेटला आहे, 3:30 वाजले आहेत, उबेरला भाडा भेटला आहे एक असा बेलाचा। मंडळी मी आलो आहे घरी आणि वाजले आहेत 7, आज 7 वाजता घरी आलो आहे कारण उद्या जायचं आहे गावाकडे रिक्षा घेऊन। हा आपली एक रिक्षा घेऊन जायचं आहे गावाकडे उद्या, तर त्यासाठी लवकर आलो आहे घरी कारण बॅग पॅक करायची आहे, खूप सारं काम आहे। आणि उद्या सकाळी आपण निघणार आहोत, 2 किंवा 3 वाजता सकाळी सकाळी निघणार आहोत। तर सध्या आपण पैसे कमवले आहेत लास्ट कासा बेलाची ट्रीप घेऊन आलो होतो उबेरची, तर तुम्ही इथे बघू शकता 740 रुपये उबेरवरचे झाले आहेत आणि ओलावरती झाले आहेत 629 रुपये, टोटल 1300 रुपये आज झाले आहेत। तर मंडळी रूट आहे मुरबाड, नंतर माळशेज आणि माळशेज घाट, नंतर आरेफाटा, आरेफाट्यावरनं नगर आणि नगरवरनं चौसाळा, नंतर बीड, माजलगाव असा रूट आहे। या रूटने आपल्याला रिक्षा घेऊन जायचं आहे गावाकडं। तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती खूप सारे रिक्षाच्या रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला आपल्याला चॅनलवरती बघायला भेटणार आहे। आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लवकरच भेटूया न्यू व्लॉग मध्ये ज्या गावाकडच्या। तर टाटा, बाय बाय।